त्या लोकांचा हा अपमान आहे. जगाच्या पाठीवर अतिरेकी हल्ल्या झाल्यानंतर आरोपी सापडणं त्या प्रकरणावेळीच ही कदाचित क्वचित बोटार मोजण्या इतक्या घटना आहे, त्यातली एक घटना आहे. आणि आपण सगळा तपास पूर्ण करून त्यामध्ये फाशीची शिक्षा देऊन त्या अतिरेक्यांना शिक्षा देण्याचं, आपल्या भूमीमध्ये शिक्षा देण्याचं एक मोठं काम त्यावेळी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी न्यायालयीन प्रक्रियेतून त्या ठिकाणी केलेलं आहे. आता मग या सगळ्या प्रक्रियेवर तुम्ही शंका घेता का? जे शहीद झाले त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? ज्याने आपलं बलिदान दिलं त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? निव्वळ राजकारण करायचं, बाकी काही यामध्ये भाजपचा उद्देश त्या ठिकाणी नाही आहे. या येणाऱ्या अधिवेशनामध्ये अनेक विषय असे येण्याची शक्यता आहेत जे त्यांच्या उलटे येतील, आणि म्हणून हा विषय काढून त्याच्यावरचं वातावरण वेगळं करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. परंतु लोकांना माहीत आहे की तपास पूर्ण चांगल्या पद्धतीनं झालेला आहे, आरोपींना शिक्षा झालेला आहे. म्हणून मला वाटते आता या सगळ्या वक्तव्यात फार काही तथ्य असं मला वाटत नाही त्यांचे. मला वाटते पूर्वीच या विषयासंदर्भातली चर्चा झालेली आहे, आणि आमचं सरकार असताना या संदर्भातला एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेला होता, तो परत केंद्र शासनानं राज्य शासनाकडं त्या ठिकाणी पाठवलेला आहे. आणि म्हणून मला वाटते या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार करणे किंवा या दाभोळकर पानसरे प्रकरणामध्ये नेमके कुणाचे हात आहेत आणि ते जर हात कुठं पोचत असतील तर त्या संबंधित लोकांच्या संदर्भातली देखील कारवाई या तपासाअंती निश्चितपणे अभिप्रेत राहील. नाही, मला वाटते मागच्या 5 वर्षामध्ये काही मागंपुढं झाल्या असेल, परंतु आता मी स्वतः वैयक्तिक यामध्ये लक्ष घातलेलं आहे. दर आठवड्याला या तपासाची परिस्थिती काय याचा स्वतः मी आढावा घेणार आहे, आणि हायकोर्टाच्या देखरेखाखाली हा तपास त्या ठिकाणी चालू आहे. बऱ्याच अंशी प्रगती झालेली आहे, परंतु ती आता माध्यमांना सांगणं योग्य ठरणार नाही. परंतु यामध्ये लॉजिकल एंडला येण्यासाठी जे काही प्रयत्न करणं अभिप्रेत आहे ते ताकदीनं आम्ही करण्याची भूमिका आमची राहील, आणि खरे हात या दाभोळकर पानसरेंच्या हत्येमागे कुणाचे आहेत ह्याची चर्चा राज्यभर आहेच, परंतु पुराव्यानिशी त्यांच्यापर्यंत पोचण्याची प्रायोरिटी निश्चितपणे आमची राहणार आहे.